नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता चांदेकर ज्वेलर्समध्ये कलाहीच डिझाईन बनवून देत आहे हे सत्य कशाप्रकारे उघड होईल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की हो कलाही चांदेकरांच्या पिढीवर दागिण्यांच्या डिझाईन बनवून देत असते परंतु हे सगळं काही कलाही आणि चांदेकर घरातील सर्वांच्या नकळतपणेच करत असते परंतु आता हे सत्य रोहिणी आत्यांच्या हाती लागतं आता रोहिणी आत्यांच्या हाती कलाच्या दागिन्यांच्या डिझाईनचा एक कागद लागतो आणि म्हणूनच रोहिणी आत्या या सगळ्याचा कांगावा करावा सर्वांच्या नजरेतून कलाला कमीपणा दाखवावा यासाठीच हे सत्य सरोज मॅडमना सांगण्यासाठी ऑफिसमध्ये यायचं ठरवतात तर दुसरीकडे कलाही हे सत्य जास्त दिवस लपून चालणार नाही यासाठी मला हे सत्य अद्वेतला सांगावंच लागेल आणि म्हणूनच कलाही अद्वेतला सत्य सांगण्यासाठी फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वेत काही कलाचा फोन उचलत नसतो आता रोहिणी आता सरोज मॅडमला म्हणतात वहिनी कलाच्या हातून मला एक डिझाईनचा कागद मिळाला आहे आणि अद्वेतने ज्या डिझाईन फायनल केल्या आहेत त्यामध्ये आणि ह्या डिझाईनमध्ये काही तथ्य आहे का तूच बघ ना या डिझाईन सेम वाटत नाही आहेत का आता सरोज मॅडम त्या दोन्ही डिझाईन पाहतात तेव्हा सरोज मॅडमच्या पायाखालची जमीनच सरकते स सरोज मॅडमच्या समोर सत्य आलेलं असतं आता सरोज मॅडमना खूप राग आलेला असतो आता सरोज मॅडम रागानेच घरी येण्यासाठी निघतात आता रोहिणी आत्या मात्र खूप खुश झालेल्या असतात आता सरोज मॅडम घरी येताना अद्वैतल्या मतात अद्वैत घरीच खूप महत्त्वाचं काम आहे अद्वैत आता सरोज मॅडमना विचारण्याचा प्रयत्न करत असतो आई अगं नक्की काय झालं आहे आबांची तब्येत ठीक नाही आहे का आपण एवढे अर्जंट घरी का जात आहोत परंतु सरोज मॅडम अद्वेतला काहीही सांगत नाही सरोज मॅडम अद्वेतला म्हणतात अद्वेत तू थोडा वेळ शांत राहा तुला सगळं काही सत्य लवकरच समजणार आहे असं म्हणत सरोज मॅडम अद्वेतला घेऊन घरी येतात आता घरी आल्यानंतर सरोज मॅडम सर्वांना आवाज देतात आणि बोलावून घेतात आता सरोज मॅडम कलाच्या समोर तो कागद दाखवतात आणि विचारू लागतात का हे काय आहे आता मात्र सत्य समजलेलं असतं आणि म्हणूनच कलाही घाबरून गेलेली असते आता कलाही सरोज मॅडमना म्हणते सरोज मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या परंतु सरोज मॅडम कलाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात त्या अद्वैतला म्हणतात अद्वैत आता सानिकाला फोन कर आणि सानिकाला विचार की आत्तापर्यंत ऑफिसमध्ये ज्या डिझाईन बनवून मिळत होत्या की त्या डिझाईन नक्की कोण बनवत होतं सानिकाच बनवत होती ना तर अद्वेत म्हणतो की नाही हे डिझाईन सानिकाच्या मैत्रीण बनवत होती असंच मला सानिका म्हणाली होती तर आता सरोज मॅडम म्हणतात की हो परंतु आत्ताच सानिकाला फोन करून विचार की नक्की सानिकाची अशी कुठली मैत्री नाही की ती आपल्या ऑफिसमध्ये डिझाईन पुरवत होती आता अद्विा सानिकाला फोन करतो आणि म्हणू लागतो सानिका अगं मी तुला आजपर्यंत जी गोष्ट विचारत होतो तीच पुन्हा एकदा विचारत आहे तुझी नक्की कोण मैत्री नाही की जी आपल्या पेढीमध्ये आपल्याला दागिन्यांच्या डिझाईन बनवून देत आहे तर सानिका म्हणते सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी श्रुती नावाची मैत्री नाही आणि ती खूप छान अशा डिझाईन बनवते आणि तीच तर आपल्या ऑफिसला आपल्या पिढीला डिझाईन बनवून देत आहे तर अद्वेता सानिकाला म्हणतो सानिका तू माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेस परंतु सानिका तुला माहीत आहे ना आपली पिढी विश्वासावर चालत आहे मग तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का सानिका अगं तुझा तुझ्या सरांवर विश्वास नसेल तर मग काय उपयोग आहे तुला सत्य सांगावंच लागेल तर सानिका म्हणू लागते की सर परंतु तर अद्वैत म्हणतो की माझे एम्प्लॉई माझ्याशी खोटं बोललेले मला अजिबात चालत नाही आता मात्र सानिकाचा नाईलाच होतो सानिका म्हणते सर सॉरी परंतु मी तुम्हाला सत्य नाही सांगू शकत तर अद्वैत म्हणतो सानिका तुला खाबरायची गरज नाही तुला काही कोणी बोलणार नाही जे काही सत्य असेल ते प्लीज मला तुला सांगावंच लागेल आता सानिका म्हणते सर मला माफ करा मी तुमच्यापासून सत्य लपवून ठेवलं परंतु हे सत्य लपवण्यासाठी मला मॅडमनेच सांगितलं होतं आणि मॅडमच्याच सांगण्यावरून मी हे सत्य सर्वांपासून लपवून ठेवलं होतं मॅडम अगदी निस्वार्थीपणाने आपल्या पेढीसाठी डिझाईन बनवून देत होत्या परंतु जर मॅडमचं नाव तुम्हाला कळालं असतं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नसता आणि मॅडमच्या डिझाईन ॲक्सेप्टही केल्या नसता आणि म्हणूनच मॅडमनी हे सत्य लपवण्यासाठी सांगितलं होतं तर अद्वैत म्हणू लागतो परंतु अशा कोणत्या मॅडम आहेत की ज्यांनी तुला हे सत्य लपवून ठेवायला सांगितलं होतं तर आता सानिका म्हणते की कला मॅडम आजपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये ज्या काही डिझाईन मिळाल्या आपल्याला स्वामीनाथन यांचं जे काही डील मिळालं ते फक्त कला मॅडममुळेच मिळालं आहे कारण आपल्या पिढीमध्ये कला मॅडमच डिझाईन देत होत्या आणि कला मॅडम यांच्याच डिझाईनला इम्प्रेस होऊन आपल्याला स्वामीनाथन यांनी डील दिलं होतं आता मात्र सर्वांच्या सत्य येतं आता सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते सर्वांनाच आश्चर्य वाटतं की कलाच्या डिझाईनमुळे आपल्याला एवढी छान अशी डील मिळाली आहे आता अद्वैत म्हणू लागतो ठीक आहे सानिका म्हणू लागते परंतु सर काय झालं आहे अद्वैत म्हणतो सानिका मी तुझ्याशी नंतर बोलेन असं म्हणत अद्वैत फोन ठेवतो सानिका मात्र घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सरोज मॅडम म्हणू लागतात म्हणजे हेच सत्य आहे की ही मुलगी सगळ्यांच्या नकळतपणे हे सगळं काही करत होते परंतु ह्या मुलीला एवढा आगाऊपणा करायला कोणी सांगितला होता अद्वैत अरे तुला माहीत होतं का कला हे सगळं काही करत होती ती तर अद्वैत म्हणतो की नाही मला यातला काहीच माहीत नव्हतं आता अद्वैतलाही कलाचा राग आलेला असतो अद्वैत कलाला म्हणू लागतो हे सगळं करायची तुला काय गरज होती आणि पहिली गोष्ट म्हणजे हे सत्य तू माझ्यापासून लपून का ठेवलंस तर कला म्हणते की हो अद्वैत माझी चूक झाली परंतु चांदेकर हे मी तुला रात्री सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु तूच तर मला म्हणाला होतास की माझ्याशी बोलायचं नाही आणि म्हणूनच सकाळी मी तुला फोन करण्याचा प्रयत्न केला तर तू मात्र माझा फोन कट करत, करत होतास मग तूच सांग मी तुला कशाप्रकारे हे सत्य सांगणार होते अरे सत्य सांगण्यासाठीच तर मी कॉल करत होते ना तर अद्वैत म्हणतो परंतु या अगोदर तू मला हे सत्य का नाही सांगितलंस आता कलाही अद्वेतला म्हणते चांदेकर तुला आहे हो ना जेव्हा मी तुला म्हणाले होते की मी तुला डिझाईन बनवण्यासाठी मदत करते तेव्हा तू मला म्हणाला होतास की तुला तर काहीच येणार नाही आणि ह्या पेढीमधील तुला काही समजणार नाही त्यामुळे तुझा अति अगाऊपणा करू नकोस आणि तूच मला नकार दिला होतास मी एक डिझाईन बनवायलाही घेतली होती मात्र तो कागद तू फाडून टाकला होतास आठवताय ना तुला आता अद्वेतला आठवत असतं आणि अद्वेत शांत होतो तर कला म्हणू लागते म्हणूनच म्हणूनच हे सत्य मी तुझ्यापासून लपवून ठेवलं आणि आपल्या पेढीमध्ये डिझाईनची खूप गरज होती आणि म्हणूनच मी डिझाईन बनवून होते तर आता सरोज मॅडम कलाला म्हणतात परंतु या सगळ्यामध्ये पडायची तुला काय गरज होती आमच्या पेढीचा निर्णय आम्ही घेतला असता आमच्या पेढीमध्ये खूप छान असे डिझायनर आहेत त्यांनी आम्हाला डिझाईन बनवून दिले असत्या किंवा त्यांना जर जमल्या नसत्या तर आम्ही ठरवलं असतं आणि एखादी खूप छान अशी डिझायनर आम्ही ऑफिसमध्ये अपॉइंटही केली असती त्यासाठी ते आम्हाला तुझी आवश्यकता नव्हती आणि हे तू कोणाला विचारून केलंयस हा अतिशयपणा करणायची तुला काय गरज होती आणि घरच्यांना नच विचारता तुला हे करायची काही गरज नव्हती आता मात्र आबा हे कलाची बाजू घेत म्हणून लागतात सरोज तिला बोलायची काहीही गरज नाही कारण कला हे जे काही करत होती त्यासाठी कलाने माझी परवानगी घेतली होती आणि मीच कलाला परवानगी दिली होती आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमना धक्का बसतो सरोज मॅडम म्हणतात आबा अहो एवढी वर्ष आपण हा बिझनेस सांभाळत आहोत तेव्हा मात्र आपल्याला एवढ्या छान डिझाईन मिळत होत्या परंतु आताच अशी का वेळ आली की हिच्याजवळ आपल्याला डिझाईन घ्यावा लागल्यात आता अद्वैतच्या लक्षात येतं की स्वामीनाथन यांचं जेव्हा डील आपल्याला मिळणार होतं तेव्हा मात्र आपल्याजवळ एकही डिझाईन नव्हती आणि सानिकाने ज्या काही डिझाईन बनवलेल्या असतात त्या स्वामीनाथन यांनी रिजेक्ट केलेल्या असतात आणि त्यामुळेच हे डील कॅन्सल होण्याच्या मार्गावर असतं परंतु त्याचवेळी कलाने सानिकाच्या मार्फत आपल्याला ज्या काही डिझाईन दिलेल्या असतात आणि त्यामुळेच त्या डिझाईन स्वामीनाथन यांना आवडलेल्या असतात स्वामीनाथन या कलाच्या डिझाईनला इम्प्रेस झालेले असतात आणि एका शब्दामुळेच आपलं डील फायनल झालेलं असतं आता अद्वेत म्हणू लागतो परंतु त्यावेळी आपल्याजवळ कोणीही डिझायनर नव्हती आणि कलाच्या डिझाईनमुळेच आपल्याला हे डील मिळालं होतं तर सरोज मॅडम म्हणतात परंतु सानिका तर डिझाईन बनवत होती ना तर अद्वेत म्हणतो की सानिकाने ज्या काही डिझाईन बनवल्या होत्या त्या स्वामीनाथन यांनी रिजेक्ट केल्या होत्या आणि म्हणूनच मी सानिकाला वेगळ्या डिझाईन बनवायला सांगितल्या होत्या परंतु सानिकाला जमत नव्हत्या आणि सानिकाने ज्या डिझाईन आमच्यासमोर सबमिट केल्या होत्या आणि ज्यामुळे स्वामीनाथन यांचं डील आपल्याला मिळालं होतं त्या सर्व डिझाईन कलानेच बनवलेल्या होत्या आता हे सत्य आपल्यासमोर आलं आहे आणि आता कलामुळेच आपल्याला स्वामीनाथन यांचं डील मिळालं आहे हे सत्य सर्वांच्या लक्षात येतं आता अद्वेत हा कलाची बाजू घेऊन बोलत असतो आणि म्हणूनच सरोज मॅडम अद्वेतला विचारतात अद्वेत तू आता या मुलीची बाजू घेणार आहेस का तर अद्वैत म्हणतो नाही आहे तसं काहीच नाही तर सरोज मॅडम म्हणतात परंतु या मुलीचं मला अजिबात पटलेलं नाही आता अद्वैतच्या सगळं काही लक्षात येतं अद्वैतच्या लक्षात येतं की कला या डिझाईन बनवत असते तेव्हा तिने किती कष्ट घेतलेले असतात तिचा हात जेव्हा भाजलेला असतो या परिस्थितीमध्ये सुद्धा कलाने डिझाईन बनवून दिलेल्या असतात आणि त्या स्थानिकापर्यंत पोहोचविल्यामुळेच आपल्याला आजपर्यंत खूप छान अशी डील मिळालेली असते आता अद्वेता सरोज मॅडमना म्हणतो परंतु आई कलाने ज्या काही डिझाईन बनवून दिल्या होत्या त्यामुळेच तर आपल्याला खूप छान अशी डील मिळाली होती आता रोहिणी आत्या म्हणतात म्हणजे अद्वेत आता तू तु तुझ्या तु बायकोची बाजू घेणार आहेस का आणि आईच्या विरोधात बोलणार आहेस का तर अद्वैत म्हणतो की नाही आत्या गं असं काहीच नाही परंतु ते जे काही कलाने केलं आहे ते योग्यच होतं परंतु आता अद्वेत मला एक सांग या मुलीने डिझाईन आपल्या पेढीला बनवून दिल्यात हे मला मान्य आहे परंतु मग हिने त्या बदल्यात पैसे का घेतलेत आता मात्र कला शांतच होते तर आता आबा म्हणू लागतात की मीच सांगितले होते की कलाला पैसे घेण्यासाठी आता हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं तर आबा म्हणू लागतात की हो जर कलाने त्या डिझाईनचे पैसे घेतलेच नसते तर तुम्हीनं सर्वांनीच संशय घेतला असता की नक्की डिझाईन कोण बनवत आहे आणि म्हणूनच मी तिला सांगितलं होतं की या ज्या काही डिझाईन तू बनवून देत आहेस त्या सगळ्याचे तू पैसे घ्यायचीस की जेणेकरून कोणालाही वाटणार नाही की या डिझाईन नक्की कोण बनवत आहेत सर्वांना असंच वाटेल की या डिझाईन स्थानिकाच बनवत आहेत आणि म्हणूनच कलाने ते पैसे स्वीकारले होते तर सरोज मॅडम म्हणतात म्हणजे हे सगळं काही तिने फक्त पैशांसाठी केलं हे मात्र नक्की कारण मला माहीत आहे ना की या मुलींना फक्त पैसा हवा असतो पैशांव्यतिरिक्त या मुलींना काही दिसत नाही पैशांसाठीच तर तिने अद्वेसोबत लग्न केलं आहे आणि पैशांसाठीच तर हिच्या फॅमिलीने आपली फसवणूक केली आहे ही लोकं फक्त पैशांसाठी फसवणूकच करू शकतात आणि आताही तेच करत आहेत या व्यतिरिक्त ही काहीही करू शकत नाहीत तर आबा म्हणू लागतात नाही सरोज तिने कुठल्याही प्रकारची फसवणूक केली नाही अगं सरोज कलाने जे काही केलं आहे ते निस्वार्थीपणाने केलं आहे किंवा घरातील दिवसभर सगळी कामं आवरून तुमच्या नकळतपणे ती डिझाईन बनवायची आणि आपल्या पेढीवर द्यायची यामध्ये तिने कधीही आपला स्वार्थ साधला नाही जर तिला स्वार्थ साधायचाच असता तर तिने सगळ्यांसमोर सांगितलं असतं की मी डिझाईन बनवत आहे त्यामुळे मी घरातील कोणतंही काम करू शकत नाही परंतु तसं तिने काहीही केलं नाही कारण हे सगळं काही ती आपल्या पिढीला आपुलकीने करत होती तिला कुठलाही तोरा मिरवायचा नव्हता आणि म्हणूनच तिने हे सत्य लपवून ठेवलं जर तिला मोठेपणा मिरवायचाच असता तर तिने केव्हाच सांगितलं असतं परंतु तुम्हाला का समजत नाही आहे आणि तुम्ही तिला का समजून घेत नाही आहेत यात तिची काहीच चूक नाही आहे सरोज अगं ज्याप्रमाणे मी स ओळखतो त्याप्रमाणे कला खरंच खूप चांगली मुलगी आहे जे काही करत असते ते निस्वार्थीपणाने करत असते आणि कायम घरासाठी करत असते तर आता सरोज मॅडमच्याही मनामध्ये कलाविषयी जागा निर्माण होते सरोज मॅडम म्हणू लागतात परंतु आबा मला मान्य आहे की तिने हे जे काही केलं आहे ते योग्य आहे परंतु मला हे पटत नाही की तिने सगळ्यांपासून हे लपवून ठेवलं तर आबा म्हणतात अगं मला माहीत आहे सरोज की तुला कला ही मुलगी आवडली नव्हती कारण कला ही सून म्हणून तुला मान्य नाही परंतु तिचं आजचं वागणं तुला पटत नाहीये का अगं तिने यामध्ये काय चुकीचं केलंय सांग ना अगं आपल्याच पेढीसाठी तिने कष्ट केले आहेत ना अशा डिझाईन तिने दुसऱ्या कोणाला दिल्या आहेत का बनून नाही हे सगळं काही ती आपल्यासाठी करत आहे आपल्या माणसांसाठी आपल्या पेढीसाठी परंतु आता सर्वजण तिलाच बोलत आहात अरे डिझाईन बनवणं एवढं सोपं काम नाही आहे तरीसुद्धा तिने घरातील कुठल्याही कामासाठी टाळाटाळ केली नाही ही कामं ताल काम आवरून रात्री जागरण करून तिने त्या डिझाईन बनवल्या असतील एवढं मात्र नक्की कारण सगळी कामं आवरल्यानंतरच ती हे काम करू शकणार होती कारण डिझाईन तुमच्या नकळतपणे तिने बनवल्या आहेत याचा अर्थ काय होतो सरोज तिने रात्री जागरण करूनच एवढे कष्ट करून ह्या डिझाईन बनवल्या आहेत ना तरीही तुमचा तिच्यावर विश्वास नाहीच आहे का आता आबांचं म्हणणं अद्वेतला पटत असतं अद्वेतला कलाची खूप दया येते अद्वेत म्हणू लागतो की मला माहीत आहे की तिने यासाठी किती कष्ट घेतले आहेत कारण वेळोवेळी तिने जागरण करूनच हे सगळं काही काम ती करत होती मी तिला हात पकडण्यासाठी खूप प्रयत्न केला परंतु मी कुठेतरी कमी पडत होतो कारण मला कुठेतरी वाटत होतं की या सर्व डिझाईन कलाच बनवत आहे परंतु या सगळ्यावर मात करून कायमच तिने खूप छान अशा डिझाईन बनवून आपल्या पेढीमध्ये दिल्या होत्या आणि म्हणूनच आपल्या पेढीमध्ये एवढ्या छान छान डील्स आपल्याला मिळाल्या आहेत परंतु आज सत्याचा उलगडा झाला आहे आजपर्यंत मलाही वाटत होतं की हे सत्य आपण जाणून घ्यावं परंतु मला हे सत्य कळालंच नाही अद्वेता सरोज मॅडमना विचारतो परंतु आई हे सत्य तुला कसं समजलं तर सरोज मॅडम म्हणू लागतात की रोहिणी रोहिणीने मला सांगितलं आहे रोहिणी ऑफिसमध्ये आली होती आणि तिनेच मला सांगितलं तिला एक कलाचा कागद मिळाला त्यावर कलाने बनवलेली डिझाईन होती आता मात्र आबांना रोहिणी अत्यांचा खूप राग येतो आबा रोहिणी अत्यांवर चिडत म्हणू लागतात रोहिणी अगं तुला एवढंच करता येतं गं म्हणजे इकडची चोंबडेगिरी तिकडे करणं या व्यतिरिक्त तुला काहीच येत नाही का तुला जो काही रिकामी वेळ मिळत असतो त्यामध्ये तुझ्या डोक्यामध्ये याच गोष्टी शिजत असतात का की आज कशावरून भांडणं निर्माण करायची उद्या काय करावं या व्यतिरिक्त तुला तर काही सुचतच नसतं रोहिणी आता हे सगळं इथेच बंद कर अगं अजूनही तुला कलाबद्दल राग का वाटत आहे कला एवढी सगळ्यांची काळजी घेत असते हवं नको ते सगळं काही बघत असते आणि आता तर ती पेढीमध्येही मदत करत आहे मग तुला ते का बघवत नाही आहे रोहिणी अगं तू तर काहीच करत नाहीयेस मग ते जर कलाने केलं तर त्यामध्ये काय वाईट आहे सांग ना रोहिणी रोहिणी आता म्हणतात परंतु डॅड मी काय चुकीचं केलं हे सांगा ना कलाने जी काही चूक केली आहे तीच तर मी वहिनीला दाखवून दिली तर आता आबा हे रोहिणी आत्ताना विचारतात म्हणजे कलाने आपल्याच पेढीमध्ये डिझाईन बनवून दिल्या यामध्ये कसली चूक आली आहे ग सांग ना आता मात्र रोहिणी त्या शांतच होतात तर आबा म्हणू लागतात रोहिणी एक गोष्ट लक्षात ठेव तू आपल्या बिझनेसमध्ये स्वतःहून कधीही लक्ष घालत नाहीस किंवा काय करायला हवं काय नको करायला हवं हे तू कधीच बघत नाहीस आजपर्यंत हा कारभार सरोज एकटी बघत आली आहे आणि कधीही तू सरोजला साथ दिली नाहीस एवढ्या पेढींचा कारभार सरोज एकटीच सांभाळते मग आज जर तिच्या जोडीला तिच्या सुनेने हातभार लावला तर काय चुकीचं आहे आणि तीसुद्धा या घरची सुनंच आहे ना आणि या घरची लक्ष्मी आहे मग जर तिने यामध्ये लक्ष घातला तर मला तर यामध्ये काही चुकीचं वाटत नाही तर रोहिणी आता म्हणतात परंतु डॅड घरची कामं तर आबा म्हणू लागतात कलाचं लग्न झाल्यापासून कलाने कधी तुम्हाला उपाशी ठेवला आहे का कधी तक्रारीसाठी जागा दिली आहे का आणि कधी तुम्ही उपाशी राहिलात का सांग ना मला अगं कला सगळं काही अगदी नीटपणे सांभाळत असते आजपर्यंत रजनीने ज्याप्रमाणे काम केलं त्याचप्रमाणे कला करत असते ज्याप्रमाणे सरोज करत होती त्याचप्रमाणे कला करत आहे म्हणजेच ज्या ठिकाणी दोन व्यक्ती काम करतात त्या ठिकाणी आज कला एकटी राबत आहे आत्तापर्यंत तिने आपल्या पेढीवर दागिन्यांच्या डिझाईनही बनवून दिल्या आणि घरची कामंही सांभाळली आहेत म्हणजे ही दोन्ही कामं सांभाळत असताना परंतु तिने कधीही कोणालाही हे सगळं जाणवू दिलं नाही आत्तापर्यंत ती एकटी कष्ट करत होती आता हे सगळं काही सरोज मॅडमला पटत असतं सरोज मॅडमचे डोळे उघडतात तर रोहिणी आत्ताना मात्र खूप राग आलेला असतो रोहिणी आत्ता म्हणू लागतात सरोज वहिनी अगं बघ ना डॅडसुद्धा तिचीच बाजू घेत आहेत परंतु तू तरी काहीतरी बोल ना तर सरोज मॅडम म्हणू लागतात रोहिणी मलाही पटत आहे कारण यामध्ये कलाने काही चुकीचं केलं नाही कलाने जे काही केलं आहे ते योग्य आहे मला माहीत आहे की कला ही मुलगी मला सून म्हणून पटत नाही परंतु तिच्या कामाबद्दल मी तिची चूक नाही काढू शकत कारण तिने आजपर्यंत अगदी सगळं काही नीटपणे सांभाळलं आहे आणि आता पिढीवरही तिने खूप छान अशाच डिझाईन दिल्या होत्या आणि म्हणूनच तर आपल्याला एवढी छान डील मिळाली आहे ती फक्त कल्यामुळे आता मात्र सर्वजण कलाच्या बाजूने असतात आणि रोहिणी मॅडम एकट्या पडलेल्या असतात आता सर्वजण कलाचं कौतुक करू लागतात सर्वांनाच कलाचा अभिमान वाटत असतो आता सरोज मॅडम म्हणू लागतात परंतु कला या सगळ्याची शिक्षा तुला मिळणारच आहे आता मात्र कला घाबरून गेलेली असते आणि कला ही सरोज मॅडमची माफी मागत म्हणू लागते सरोज मॅडम मला माफ करा मला मान्य आहे की मी तुमच्यापासून सत्य लपवून ठेवलं हे सत्य मी लपवायला नको होतं खरंच माझ्यातून खूप मोठी चूक झाली आहे त्यामुळे तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य असेल तर आबा म्हणू लागतात सरोज अगं एवढं सगळं करून सुद्धा तू तिलाच आता शिक्षा देणार आहेस का आता सरोज मॅडम आबांना म्हणतात की हो आबा मला तर तिला शिक्षा द्यावीच लागणार आहे आता मात्र आबाही शांत होतात तर, होता। तर त्यानंतर सरोज मॅडम म्हणतात की यापुढे चांदेकर ज्वेलरीजच्या सगळ्या डिझाईनचा कारभार हा कलाच बघेल आता मात्र कलावर खूप मोठी जबाबदारी दिलेली असते आता कला म्हणू लागते नाही सरोज मॅडम मला कोणतीही जबाबदारी वगैरे नको आहे माझ्याकडून जेवढं जमेल तेवढी मी आपल्या पिढीसाठी नक्कीच मदत करेल तर सरोज मॅडम म्हणतात की नाही तुझ्या डिझाईनमुळेच आपल्याला खूप छान अशी आणि खूप मोठी डील मिळालेली आहे त्यामुळे एक गोष्ट मी मान्य करते की माझ्या खरंच खूप मोठी चूक झाली मी तुला गृहित धरलं आणि चुकीचं समजले परंतु मला खरंच माफ कर परंतु यापुढे तूच डिझाईन बनवून देशील आता सरोज मॅडमनी कलाची साथ दिली हे पाहून रोहिणी अत्यांना धक्का बसतो आणि त्या रागानेच कलाकडे पाहू लागतात आता सर्वजण कलाचं खूप अभिनंदन करत असतात आणि तिचं कौतुकही करत असतात सर्वांनाच कलाचं खूप कौतुक वाटत असतं आता मात्र रोहिणी अत्यंतचा डाव फसलेला असतो आता कलावर एवढी मोठी जबाबदारी सरोज मॅडमने दिलेली असते आता कला ही जबाबदारी कशाप्रकारे पार पाडेल आणि चांदेकर ज्वेलर्सचा कारभार कशाप्रकारे सांभाळेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद